तो बारामती एयरपोर्ट आहे, आमच्याकडे एयरपोर्टच नाही. बारामतीला प्रशिक्षणाला जा असं मी म्हणतच नाही. हे केंद्र त्यांनी पळवून नेलं नाही तर त्यांना ह्या हैदराबादच्या संस्थेने असं म्हटलं की बार बार सोलापूर के प्रशासन के पीछे लग रहे हैं लेकिन वो त्रुटियां पूर्ण नहीं कर रहे, तो आपके पास इन्फ्रास्ट्रक्चर है आप लीजिए असं म्हणून त्यांना नेऊन दिलं त्यांनी. प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांनी अंतिमतः असं म्हटलं की आता हा प्रशिक्षणाचा प्रकल्प आम्हाला दुसरीकडे न्यावा लागेल. कृषी खात्यातला प्रोजेक्ट मिलेट व्हॅल्यू चेन कपॅसिटी बिल्डिंग हा प्रोजेक्ट हा बारामतीला गेला अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. मला अनेक पत्रकारांचे फोन आले, मला अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलता येत नाही, बोललेलं मागे घेण्याची सवय नाही कारण मी नीट बोललेलो असतो. आणि त्यामुळे मी सगळ्यांना आलेल्या फोनवर असं म्हणत होतो की मी जरा 2 दिवस अभ्यास करतो आणि येतो. आता मी पूर्ण अभ्यास केला आणि मधलं आता शांतपणे ऐकून घ्या, त्याच्यावर मग प्रश्न विचारा. मी एक नोट घाईने वाचतो. दिनांक 31/8/2023 रोजी माननीय कृषी मंत्री महोदयांचे स्मार्ट प्रकल्पांतर्गत मिलेट व्हॅल्यू चेन कपॅसिटी बिल्डिंग. आता यातल्या पुढे मी एका शब्दावर सारखा भर देत जाणार, मिलेट व्हॅल्यू चेन कपॅसिटी बिल्डिंग प्रशिक्षण या शब्दाला मी आता सारखा भर देणार आहे. भारत सरकारच्या फूड इन्क्युबेशन सेंटर एडीटी 12 मध्ये येथे घेण्यावर प्रस्ताव सरकार करण्याचे आदेश, याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा फॉलो घेतला बरोबर. स्मार्ट या जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत कृषी मूल्य साखळी प्रकल्पांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना 60% अनुदान देण्यात येतं, ते देण्यात येतं, त्याला काही कोणी बंद केलं नाही. यासोबतच फलोत्पादन, डाळी, तेलबिया, अन्नधान्य, वेअरहाऊस, भरडधान्य अशा विविध वर्गवारीच्या प्रकल्पांना विविध शासकीय निमशासकीय व इतर प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण दिले जाते बरोबर. आता मी 2 प्रशिक्षण लवकर. वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष असून भरडधान्याशी संबंधित स्मार्ट प्रकल्पातील सुमारे 42 शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. हे तिसरा शब्द वापरला, IIMR. आता इथून प्रॉब्लेम सुरू होतो. IIMR हैदराबाद या संस्थेत यापूर्वीही स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण दिले गेले. त्याबाबत उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी यांच्या तक्रारी प्राप्त. आता इथे क्रक्स आहे, IIMR ने इथे सुविधा नाहीत. IIMR हैदराबाद यांचे उपकेंद्र सोलापूर येथे असून येथे पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत प्रशिक्षणासाठी. बिल्डिंग काही नेलेली नाही, मशीन नेले आहेत, तरी त्यांच्या मार्फत प्रशिक्षणासाठी 6,40,00,000 रुपयाचा प्रस्ताव प्राप्त आहे. हे त्याचं सोल्युशन आहे. मी ते शेवटी मांडतो. सदर प्रस्तावासाठी 2 जुलै 2021 रोजी जागतिक बँकेने कळवलेल्या त्रुटींवर त्यांनी त्रुटी कळवल्या की हे प्रशिक्षण इथे करण्यात काही त्रुटी आहेत. स्मार्ट प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू होता, त्यासाठी बैठका घेण्यात आल्या, त्याचा प्रतिसाद अत्यंत कमी असून शेवटचा प्रस्ताव 19 सप्टेंबर म्हणजे इथल्या प्रशासनाने हे 6 कोटी उपलब्ध करून देण्याची असमर्थता व्यक्त केल्यामुळे प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांनी अंतिमतः असं म्हटलं की आता हा प्रशिक्षणाचा प्रकल्प आम्हाला दुसरीकडे न्यावा लागेल. मग काय झालं तर एडीटी 12 मध्ये म्हटलं की बा आम्ही आमच्याकडे सुविधा आहे आम्ही देतो. एडीटी 12 मध्ये येथे नीती आयोग भारत सरकारच्या मान्यतेने ऑलरेडी एक प्रशिक्षणाची उत्तम व्यवस्था म्हणजे काय आहे, अटल इन्क्युबेशन केंद्राची स्थापना झाली आहे व कृषी क्षेत्रातील सर्व विषयांसाठी इन्क्युबेशन व क्षमता मान्य कार्यक्रम ऑलरेडी राबवले जातात. या केंद्रांतर्गत, या म्हणजे एडीटी केंद्रांतर्गत 12 मध्ये केंद्रांतर्गत मिलेट व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट करता IIMR हैदराबाद, NISM 12 मध्ये तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रमाणे यांच्याबरोबर नॉलेज टेक्नॉलॉजी पार्टनरचा सामंजस्य करार करण्यात आला. एडीटी 12 मध्ये येथे भारत सरकारच्या केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत मिलेट फूड इन्क्युबेशन सेंटर उभारले आहे ऑलरेडी. बारामतीला प्रशिक्षणाला जा असं मी म्हणतच नाही. सोलापूरचं प्रशिक्षण केंद्र वेगळंच असायला पाहिजे. त्यासाठी आज मी कलेक्टरांशी फोनवर बोललो. आज जिल्ह्याचा पालकमंत्री, आपल्याला हे माहिती असेल की जिल्ह्याचा पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो आणि जिल्ह्याचा कलेक्टर हा त्या जिल्ह्याचा चीफ सेक्रेटरी असतो. त्या दोघांना त्या जिल्ह्याच्या नियोजनाचे पूर्ण अधिकार दिलेले असतात. हेड नसेल तर मंत्रालयातून हेड क्रिएट करून घ्यावं तर ते हेड आहे. बारामतीवाल्यांनी त्यांचा विकास करण्याचं काम हे गेले अनेक वर्ष करून जगामध्ये जे आहे, तर बारामती एअरपोर्ट आहे, आमच्याकडे एअरपोर्टच नाही.
असं त्यांनी केलं. आता ते करण्यामध्ये लोकांची साथ मिळाली, म्हणजे साथ म्हणजे ही की वारंवार मतं देत गेले आणि मग त्याच्यातून त्यांना लोकांनाही पुन्हा पुन्हा मतं द्यावी यासाठी काही गोष्टी करायला लागल्या. तुम्ही मी अजित पवारांची आणि शरद पवारांची स्तुती करत नाही आ, पण माझी विनंती अशी आहे की मी म्हणजे मी म्हणजे मी एक सामान्य गिरणीकामगार मुलगा आहे, पण लोकसहभागातून मी तुमची ट्रीप आयोजित करायला द्या. खूप वेळच व्हाल तुम्ही त्यांची सगळे असणारी कॉलेजेस, त्यांची प्रशिक्षण केंद्र, आता ते आहे. मग आता तुम्ही म्हणाल की नाही त्यांनी प्रत्येक वेळेला ढापून नेलं आहे, तर ते परत घेण्यापेक्षा ते परत घेऊन आपण काय करणार. आता आणलं तर पुन्हा एकदा ते डेड की रचनाच. पवार साहेबांच्या म्हणजे पवार साहेबांना तर सगळे पवार आले, यांच्या भूतकाळासंबंधी मी काही बोलत नाही, तो आपल्या आजच्या पत्रकार विषय नाही. माझं म्हणणं असं आहे की हे केंद्र त्यांनी पळवून नेलं नाही तर त्यांना ह्या हैदराबादच्या संस्थेने असं म्हटलं की बार बार सोलापूर के प्रशासन के पीछे लग रहे हैं, लेकिन वो त्रुटिया पूर्ण नहीं कर रहे, तो आपके पास इन्फ्रास्ट्रक्चर है आप लीजिए असं म्हणून त्यांना नेऊन दिलं त्यांनी. पहिलं तर हे 30 कोटीचं नाही, 200 कोटीचं नाही, 1000 कोटीचं नाही, 3 कोटी 90 लाखाचं आहे आपलं म्हणणं. हैदराबादवाल्यांचं म्हणणं की नाही 3 कोटी पण मी काय होतं 6 करोड द्यायला तयार होतो, निर्णय केला कलेक्टर मिळून. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.